खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याबाबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण देशाला मान खाली घालावी लागले आहे या प्रकरणाबाबत भाजप नेत्यांचं मौन का हुबळी येथील नेहा हिरेमठ हत्या प्रकरणात पुढं झालेल्या भाजप उमेदवार जगदीश शेट्टर याने आता अन्याय झालेल्या महिलांबाबत आवाज उठवावा आता का मौन पाळला आहे असा सवाल महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला प्रज्वल यांच्या यांच्याबाबतच्या प्रकरणात कोणीच बोलायला तयार नाहीत नारी शक्ती नारी सन्मान बेटी बचाओ बेटी पढाव अशा घोषणा देणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी मौन पाळलं आहे वारंवार कर्नाटक सरकारवर टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांची आता भूमिका काय असणार अन्याय झालेल्या महिलांना न्याय मिळणार का असे प्रश्न महिला आणि बालकल्याण मंत्री या नात्यानं आपण उपस्थित करत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रज्वल रेवण्णा यांच्याबद्दलचं प्रकरण माहीत असतानाही रेवण्णा यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे हे कितपत योग्य आहे याला भाजप नेत्यांनी उत्तर द्यावं असं लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितलं नेहा हिरेमठ हिच्या हत्या प्रकरणामध्ये राज्यभरात भाजप नेत्यांनी आंदोलन केलं त्या नेत्यांनी आता मौन पाळलं आहे अनेक प्रकरणांमध्ये राष्ट्रीय महिला आयोग धावून येत होतं असं असलं तरी राज्य सरकार अन्याय झालेल्या महिलांच्या बाजूने थांबणार आहे त्यांचं संरक्षण करणार आहे या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करून कायद्याच्या चौकटीत चा चौकशी केली जाईल असं लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितलं